आरती बघितली तुम्ही, ड्रोन शॉट पण घेतलेला आहे आता आम्ही. तर आता आम्ही काय करतो, आमच्या जेवढे पण सॅन्डल्स आहे त्या साईडला ठेवलेले आहे. मग एकदम प्रसन्न वाटलं ना. हो, एकदम मस्त. नमस्कार मंडळी, कशा आहात, मजेत आहात ना. नवीन दिवसाची नवी सुरुवात. आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता गोदावरी आरतीला. आणि आता वाजलेले आहे 7:05. 7 आरती चालू होते. माहीत नाही राईट टाईमला आम्ही तिथे पोहोचणार का नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. म्हणजे आम्ही ड्रोन शॉट घेणार आहोत तिथून. तुम्हाला यांना पूर्ण व्ह्यू बघायला मिळणार ड्रोन शॉटने. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आरती सुद्धा बघायला मिळणार. आणि हे सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि चला पटकन आता निघतो, उशीर झालेला आहे, ऑलरेडी कॅब आलेली आहे. आम्ही निघतो आणि तिथे गेल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला. आम्ही रामकुंडावर आलो आहोत आणि ऑलरेडी गर्दी दिसते. आणि इथे आल्याच्या नंतर एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येते एकदम, नाही का. आता एकदम जवळ आलो आहोत आपण. भावानु सारे हो सदा नराणाम जागतिलो योग युक्तानाम मुनीनाम पूर्णवरे तसाम. इथे थांबायचं मम्मी त्या साईडला. चला हा इथे थांब. चला 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 तसं जाऊ मम्मी मागच्या साईडने. बरी वेळ गोदावरी महाभागे महापात्र नाशिनी धर्म अर्थ काम हात जोडायचे सर्वांनी आपलं स्वतःच नाव या. स्वीकारिता घे त्वरेची प्रसन्नता आणि आम्हा धन्यता लाभो तेने. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. सूर्य जणुते जाळले
मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा गोदावरी आरती बघते आणि बघताना इतकं सुंदर वाटतंय. ते संध्याकाळ झालेली आहे, खूप गर्दी आहे आणि आपल्याला समोरून बघा आरती बघायला मिळते. हा जोडा घ्या मम्मी. आपतत्वे या महा, आपतत्वे या महा, दाविला नैवेद्य हा, अर्पिगे तुलसी पहा, जे तुझेची मूळ सेवनी देवी स्वये, सेवनी देवी स्वये कृपार्थे. आता वाजलेले आहे 7:30 आणि गर्दी बघू शकता तुम्ही आजूबाजूला आणि इतकं प्रसन्न वाटतंय. पहिल्यांदा मी बघते ही गोदावरी आरती, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. ही आरती 1 तास असते आणि अजून 1/2 तास बाकी आहे. तर सगळे काय करतात, इथे बसतात आणि आरती बघतात आणि नामस्मरण करत असतात. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी, कर्पूरनिरांजनदीपं समर्पयामि. परीने इथे टिळा लावलेला आहे. एक छोटी मुलगी आली होती, तुला पण पाहिजे थांब, ती आली तर मी लावते. तर नमस्कार कर, हात जोड आता, परी हात जोड. आणि थोड्याच वेळात आपण ड्रोन शॉट घेणार आहोत आणि थोडासा उजेड येणार तर मग एकदम छान दिसेल असा अंधार बघून तुम्हाला नक्की प्रसन्न वाटलं असेल. आणि आम्हाला इथे यायचंच होतं, मागच्या वेळेस आम्हाला पॉसिबल नाही झालं, यावेळेस म्हटलं जाऊ, काय जरी झालं तरी जाऊ आपण आणि हे सगळं दाखवू. आरती कंप्लीट झालेली आहे. दोघांना सोबत बसवा, बस परी बस. परी आणि बेला हॉर्स राईड करणार आहे आता. कसं वाटतंय हा एक्सपिरियन्स परी? छान वाटतंय ना? बेला पकडा. हा सर बस, सर बस, सर बस. कसं वाटलं बाबू? हॅपी? चला उतर आता, चला चला चला.
आरती बघितली तुम्ही, ड्रोन शॉट पण घेतलेला आहे आता आम्ही. तर आता आम्ही काय करतो, आमच्या जेवढे पण सॅन्डल्स आहे त्या साईडला ठेवलेले आहे. मग एकदम प्रसन्न वाटलं ना. हो एकदम मस्त. नेहमी येतात मम्मी आणि ते. छान वाटलं. हो सोमवारी जास्त मोठी राहते, 2 तास राहते सोमवारी. हो 2 तास असते पण तरी आता पण खूप गर्दी होती. हो पावसामुळे थोडे कमी लोक आले, तर खूप भरपूर लोक राहतात. हो ना, तरी बरं आज पाऊस नाही. आज पावसाचा एक थेंब सुद्धा नव्हता. चला आपण तिकडनं जाऊन सगळे सॅन्डल्स वगैरे घालू. चल हा चल आपण. हो थांब बाबू, खाली बस. मागच्या वर्षी आपण म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा आतिथ्य आले होते ना, तर कपालेश्वर मंदिराचं दर्शन होतं. बेलाला बेला म्हणते एवढी रस्त्यांवर गर्दी का पर आहे. म्हटलं इथे जय जय बाप्पा आहे ना म्हणून. आम्ही आलो आहोत आता पाणीपुरी खायला. आणि सर्वांची फेवरेट पाणीपुरी आहे हरिभाऊची पाणीपुरी. गर्दी तर नेहमी असते इथे, काही वादच नाही. पण इथे वेगवेगळे स्टॉल्स पण आहे, पावभाजीचे पण आहे, पिझ्झाचं पण आहे. मम्मी पण आपण मागशी वेळ होतो एवढं काही नव्हतं. हे दाबेली पण नव्हतं इथे अच्छा बसण्यासाठी. ठीक आहे चला आपण आता काय काय घ्यायचं ते घेऊया. तिकडे बसते आपण तरी सुख सुख एकदम. हा एकदम भारी हा ना. मला शेवपुरीच आवडते, कारण मागच्या पण मी हेच बोललो होतो. जी गोडपुरी परी ते पाणीपुरी आमचा खाऊन झाला, मम्मीचं आणि माझं खाऊन झालं, यांचं शेवपुरी चालू आहे. आम्ही पाणीपुरी खाल्ली, शेवपुरी खाल्ली, रगडा पेटीस खाल्ला, रगडा पेटीस पण खाल्ला, त्याच्यानंतर थोडीशी दाबेली पण खाल्ली. आणि काय खायला आलो आता मम्मी, काय खायला? कुल्फी. कुल्फी खायला आलो आहोत आता. आणि खूप खूप वाटतं वर्षानंतर अशी ही कुल्फी खाणार आहोत. नॉर्मली जी कुल्फी असते ती खातो आम्ही, पण ही कुल्फी म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट. माहिती का कोणती आईस्क्रीम आहे ती? मलाई आईस्क्रीम. मला खूप आवडते. मला कुल्फी घ्यायची बाबा आपलं कुल्फी. तू मँगो घे. हो ना मँगे कुल्फी. आपण मला कुल्फी चॉकलेट कोणती? मला मम्मी वाचते कोणती कुल्फी आहे कोणती. मम्मी मलाईला भारी लागते. चॉकलेट मम्मीची चॉकलेट फेवरेट आहे. आपण इथे गेलो मम्मी चॉकलेट चॉकलेट फ्लेवर फक्त चॉकलेटच. दुसरा फ्लेवर मम्मी आणि चॉकलेट चॉकलेट. आणि तुला कोणती पाहिजे बेला परी? मला मँगो पाहिजे. मँगो कुल्फी. तुमच्या दोघांना कोणती कुल्फी पाहिजे? पिस्ता. पिस्ता सगळ्यांचं घेतात. तुम्ही दोघांनी ठीक आहे का सेमसम घेतलं? चल या दोघी बघा आईस्क्रीम खायला मिळाले तर एकदम खुश. काय का परी बेला? ज्याचा नंबर येईल घ्या. तुमचं काय पिस्ता आहे? पिस्ता पिस्ता तुम्ही कोणती घेतली? ही माझी मलाई आहे आणि अंजीर.
मी लहान होते ना परी बेला एवढी, तर तेव्हापासून मला ही मलाई कुल्फीच खूप आवडते. म्हणजे एकच फ्लेवर मी खाईल. मला असं म्हणजे कधी कधी असं होतं ना आपण वेगवेगळे फ्लेवर ट्राय करू, पण मला असे वेगवेगळे फ्लेवर ट्राय करायची कधी इच्छाच झाली नाही. मला मलाई कुल्फी खूप आवडते आणि आईस्क्रीममध्ये मला ना व्हॅनिला फ्लेवरच खूप आवडतो, तोच घेते मी मोस्टली. आता ट्राय करून बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. खूप मस्त, एकदम एक नंबर. परी बेलाने मँगो घेतली पण मला एक नंबर आहे. मगाशीच घरी आलो आम्ही, सव्वा नऊ झालेले आहे आणि मस्त आम्ही ताव मारला पाणीपुरीवर. रगडा पॅटीस होता, परत दाबेलीवर आणि मलाई कुल्फी माझी फेवरेट. आणि तुम्ही बघितली गोदावरी आरती. आणि ॲक्च्युली ही याच वर्षीपासून सुरू झालेली आहे, जेव्हापासून राम मंदिर बांधलं तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे. या अगोदर नव्हतं, तर मला अगोदर वाटलं का हे होत होतं, पण मला अजूनपर्यंत हे कधी ऐकायला आलं नाही किंवा मी बघितलेलं नाही आहे. तेव्हा मम्मीने सांगितलं नाही यावर्षीपासून ही सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा पण कोणी नाशिकला फिरायला येत असाल तर संध्याकाळच्या वेळेस नक्की या, तुम्हाला ही गोदावरी आरती बघायला मिळणार आणि तुमचं दर्शनसुद्धा होईल. आणि तिथे गेल्याच्यानंतर इतकं पॉझिटिव्ह वाटलं, इतकी गर्दी होती. महत्त्वाचं म्हणजे परिबेलासाठी हे खूप महत्त्वाचं होतं. त्यांना माहिती आहे का पूजा करणं किंवा गणपती आपण बसवतो, आपले नवरात्र असतात, या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती. कारण की मी वेळोवेळी या गोष्टी सांगत असते आणि त्या गोष्टी त्यांना माहिती. पण आता गोदावरी घाटावर जाणं, परत ती आरती होणं, सगळ्या गोष्टी त्या बघतात. त्यांना कळतं का आपले हे देव आहे, आपण देवबाप्पा असतो, पूजा करायची असते. तर त्या गोष्टी मी नेहमी त्यांना शिकत असते, त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे. आणि खूप मजा आली आम्हाला, खूप म्हणजे खूप बरं वाटलं. आणि असं वाटत होतं आम्हाला का थोडा वेळ अजून बाहेर राहू, पण मग असं पण होतं की आता उशीर झालेला आहे. जर आम्ही दुपारचं गेलो असतो तर थांबलो असतो, पण उशीर झाला होता. म्हटलं चला आपण घरी जाऊ, घरातच म्हटलं गप्पा मारू. आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. आणि तुम्ही ड्रोन शॉट पण बघितला आम्ही जेव्हा पूर्ण दाखवलं, आणि मम्मीने हा ड्रोन पहिल्यांदा बघितला आता, कारण की हा ड्रोन आपण अगोदर घेतला नव्हता ना, नव्हता घेतला. तर मम्मीला ते बघून खूप भारी वाटत होतं आणि मम्मी ड्रोनला पण बघत होते. आणि मग म्हणून सांगत होते का या स्क्रीनवर बघायचं असतं मम्मी, आता आपला ड्रोन कुठे जातोय आणि पूर्ण कसा कव्हर करतोय तो ड्रोन. तर त्यांना पण खूप छान वाटलं आणि मम्मीला सांगितलं आपण घरी जेव्हा व्हिडिओमध्ये हा ड्रोन शॉट बघू ना, तर तुम्हाला ते बघून खूप भारी वाटलं. मम्मी म्हणते मला घरी गेल्यावर बघायचंय. इतका छान वारा सुटलेला आहे ना, गरम होत होतं. आणि आम्ही थोडासा राऊंडसुद्धा मारला. परिबेला खेळताय, तिचे तर माहिती पहिल्यापासून फ्रेंड्स आहे. आणि आता घरात यायला तयार नाही, ते म्हणतात आम्हाला अजून 20 मिनिट्स खेळू दे. आता 1.5 तासापासून ते खेळतातच आहे. म्हटलं आता लास्ट 20 मिनिट्स, त्याच्यानंतर चला घरी. तर असा होता हा आजचा दिवस. आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.